सातवीतील गणित विषयातील परिमिती व क्षेत्रफळ या प्रकरणातील परिमितीवर आधारित सर्व उदाहरणं आपण सोडवलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्षेत्रफळ याविषयी माहिती अभ्यासणार आहोत तर सुरुवातीला आपण क्षेत्रफळ म्हणजेच एरिया काय असते ते पाहूयात इथं पहा मी एक छोटीशी आकृती काढलेली आहे थोडक्यात एक ते चौकोणी चौकोन काढलेला आहे तर क्षेत्रफळ म्हणजे काय बघा एखाद्या एखाद्या बंदिस्त एखाद्या बंदिस्त आकृतीने व्यापलेली जागा बघा लक्षात येते का क्षेत्रफळ म्हणजे काय एखाद्या बंदिस्त आकृतीने व्यापलेली जागा आता इथं मी जी आकृती काढलेली आहे चौकोनाची ही बंदिस्त आहे म्हणजे चारही बाजूनी बंद आहे तर आता या आकृतीचं क्षेत्रफळ म्हणजेच काय की या आकृतीनं किती जागा व्यापली आहे म्हणजे हा आतला जो भाग आहे या आकृतीनं व्यापलेली ही जागा आहे आणि ही जी व्यापलेली जागा आहे तेच म्हणजेच काय सांगा क्षेत्रफळ होय त्या आकृतीचे क्षेत्रफळ आहे आता मी आणखीन इथं दोन आकृत्या काढते बघा एक छोटासा चौकोन काढलेला आहे आणि एक मोठा चौकून काढलेला आहे आणि मी जर तुम्हाला प्रश्न केला की या दोन्ही आकृतीपैकी कोणत्या आकृतीचे क्षेत्रफळ जास्त येईल आता तुम्हाला माहिती आहे की क्षेत्रफळ म्हणजे त्या आकृतीनं व्यापलेली जागा या आकृतीत ही छोटी आहे आणि ही मोठी आहे म्हणजे आपल्याला पाहिल्या पाहिल्या इथं समजतं की या आकृतीचं क्षेत्रफळ हे कमी असणार आहे कारण या आकृतीने कमी जागा व्यापलेली आहे आणि या आकृतीने जास्त जागा व्यापलेले असल्यामुळे या आकृतीचं क्षेत्रफळ जास्त असणार आहे म्हणजे आपण एखादं पुस्तक असेल किंवा एखादी वस्तू असेल किंवा एखादी जागा असेल तर ती पाहिल्या पाहिल्या आपण त्याचं क्षेत्रफळ तोंडी सांगू शकतो म्हणजेच त्या जागेचं क्षेत्रफळ हे कमी आहे का जास्त आहे हे त्या जागेनं व्यापलेल्या ठे ह्याच्यानुसार आपण त्याचे क्षेत्रफळ कमी किंवा जास्त सांगू शकतो तसेच पहा एखादी खोली असते आता एखादी खोली आहे मी इथे एक छु आकृती काढलेली आहे दोन खोल्या काढलेल्या आहेत बघा आणि या खोलीमध्ये फरशा आहेत आणि या खोलीमध्ये ही खोली सारवलेली खोली आहे आता ही खोली पाहून तुम्हाला या दोन खोल्यांचं जर क्षेत्रफळ तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगू शकताल का तर सुरुवातीला आपण काय करतो सांगा की या खोलीमध्ये किती फर्शा आहेत यावरून जर फरशांची संख्या जर जास्त असेल तर आपण त्याचं क्षेत्रफळ जास्त आहे असं म्हणू शकतो अंदाजे परंतु या सारवलेल्या खोलीत जर फरशा नसतील तर आपल्याला याचं क्षेत्रफळ सांगणं कठीण जातं बघा कारण या जागेमध्ये आपल्याला याचं क्षेत्रफळ सांगण्यासाठी काहीतरी प्रमाण हवं असतं समजा आपण या जागेमध्ये पेपरचे किंवा रद्दी कागदाचे काही असं तुकडे ठेवून जर आपण मोजले तर त्यावरून आपण त्याचं क्षेत्रफळ सांगू शकतो काही वेळेला आपण काय करू शकतो सांगा काही असं गोलाकार आकार किंवा दंड गोलाकार आकार कागदाचे कट करून या खोलीमध्ये ठेवू शकतो आणि क्षेत्रफळ सांगू शकतो परंतु असं क्षेत्रफळ सांगणं अचूक होईल का सांगा नाही कारण जेव्हा आपण या खोलीमध्ये असे गोलाकार किंवा दंड गोलाकार कागद ठेवतो तेव्हा त्यांच्यामधली जागा शिल्लक राहते बघा म्हणजे ती जागा क्षेत्रफळ सांगताना कमी पडते म्हणजे आपण जेव्हा असं अंदाज क्षेत्रफळ सांगतो तेव्हा त्यामध्ये अचूकता येणार नाही तर क्षेत्रफळ सांगण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे आपण ते पाहूयात पहा आता मी इथं एक आणखीन एक छोटासा चौकोन काढलेला आहे आणि तो एक सेंटीमीटरचा आहे त्याची प्रत्येक बाजू किती आहे सांगा एक सेंटीमीटर आहे तर कुठल्याही जागेचं क्षेत्रफळ सांगण्यासाठी सर्वात सोपा आकार कोणता आहे तर तो आहे चौरस बघा सर्वात सोपा आकार म्हणजे सोयीस्कर सोपा म्हणजेच काय सांगा सोयीस्कर आकार कोणता आहे तर तो चौरस आहे कारण आकार जर चौरसाकृती असेल तर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ सांगणं सोपं जातं म्हणून क्षेत्रफळाचं एक बा चौरस हे मांडलेलं आहे तर आता ही इथं जी आकृती काढलेली आहे एक सेंटीमीटर एक सेंटीमीटरची प्रत्येक बाजू आहे तर या आकृतीचं क्षेत्रफळ किती येणार आहे सांगा एक चौरस मी एक चौरस सेंटीमीटर चौसेमी त्याला शॉर्टमध्ये काय लिहितात सांगा एक चौसेमी तर हे ह्याचं एकक आहे एकक म्हणजेच काय सांगा ज्यामध्ये आपण मोजतो ज्यामध्ये आपण मोजमाप करतो ते म्हणजेच एकक आता एरवी आपण रोजच्या जीवनामध्ये आपल्या दूध म्हणा तेल म्हणा हे आपण लिटरमध्ये आणतो म्हणजेच लिटर हे काय झालं सांगा दूध मोजण्याचं एकक झालं त्याप्रमाणेच इथं क्षेत्रफळ मोजण्याचं एकक काय आहे सांगा चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर जर जागा मीटरमध्ये दिलेली असेल तर चौरस मीटर लिहितात त्यावेळेस जेव्हा जागेचं सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये दिलेलं असतं तेव्हा चौरस सेंटीमीटर लिहितात आणि जेव्हा जागेचं मोजमाप किलोमीटरमध्ये दिलेलं असतं तेव्हा चौरस किमी किंवा चौ किमी शॉटमध्ये असे लिहितात क्षेत्रफळ मोजण्याचे हे एकक आहेत बघा चौ सेमी चौ मी आणि चौ किमी म्हणजे चौरस सेंटीमीटर चौरस मीटर आणि चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ मोजण्याचे एकक आहेत क्षेत्रफळ काढण्यासाठी आपला सर्वात सोयीस्कर आकार म्हणजेच चौरस आहे आणि त्यानंतर आयताकार आहे क्षेत्रफळ काढताना आपण या जागेमध्ये किती चौरस आहेत हे पाहून आपण त्याचं क्षेत्रफळ सांगतो म्हणजे ही जागा किती व्यापली व्यापली आहे त्यावरून आपण त्याचं क्षेत्रफळ सांगतो जेव्हा आपल्याला या चौरसाची जर बाजू माहीत असेल तर क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र आहे बघा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू बाजू गुणिले बाजू किंवा यालाच बाजूचा वर्ग असे लिहितात आणि आयताचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र आहे कारण दरवेळेस आपल्याला या आयताकार जागेमध्ये किती आयत बसतात हे मोजणे कठीण जाते त्यासाठी जर आपल्याला या आयताची लांबी आणि ही रुंदी जर माहीत असेल त्या लांबी आणि रुंदीचा जर गुणाकार केला तर आपल्याला या आयताचे क्षेत्रफळ मिळते तसेच या चौरसाकृती जागेतसुद्धा किती चौरस ब बसतात कारण जर चौरस जर मोठा असेल तर आपल्याला हे छोटे चौरस मोजणे कठीण जाते तेव्हा या चौरसाची बाजू जर आपल्याला माहीत असेल ही तर बाजू गुणिले बाजू या सूत्रावरून आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढता येते आता आपण एक उदाहरण पाहूयात एका चौरसाची बाजू एका चौरसाची बाजू आठ सेंटीमीटर आहे आठ सेंटीमीटर आहे तर क्षेत्रफळ किती तर क्षेत्रफळ किती खूप सोपं आहे पहा जर तुम्ही जर हे सूत्र लक्षात ठेवला दोन्ही तर तुम्हाला चौरसाचे आणि आयताचे क्षेत्रफळ काढणे खूप सोपं जाणार आहे इथं काय करावं लागेल आपल्याला करा सुरुवातीला सूत्र लिहावं लागणार आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजू किती दिलेली आहे आपल्याला आठ सेंटीमीटर दिलेली आहे म्हणजेच आठचा वर्ग लिहावा लागणार आहे आठचा वर्ग म्हणजेच काय सांगा आठ गुणिले आठ आणि आठ गुणिले आठ किती येणार आहे आठीआठी चौसष्ट आता आपल्याला स या चौसष्टच्या समोर एकक लिहायचं आहे एकक लिहिताना आता बघा उदाहरणामध्ये आपल्याला सेंटीमीटर दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथं काय लिहावं हो लागणार आहे सांगा चौसेमी म्हणजे चौ चौरस सेंटीमीटर हे त्याचं एकक आहे म्हणून आठ बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती येईल चौसष्ट चौ सेमी येईल दुसरं उदाहरण पहा एका आयताची लांबी अकरा मीटर व रुंदी आठ मीटर आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती उदाहरणात आपल्याला आयताची लांबी आणि रुंदी दिलेली आहे तर आपण याचं उत्तर तोंडीसुद्धा काढू शकतो बघा जर आपल्याला सूत्रपाठ असेल तर आयताची क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजे अकरा गुणिले जर आठ केलं तर आपण अठ्ठ्याऐंशी येतं हेच आपण सूत्ररूपाने लिहूयात आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर लांबी किती आहे अकरा मीटर गुणिले रुंदी किती आहे आठ मीटर अकरा गुणिले आठ जर केलं तर हे अठ्ठ्याऐंशी येते आता त्यापुढे एकक लिहिताना उदाहरणामध्ये इथं मीटर दिलेलं आहे त्यामुळे इथं आपल्याला काय लिहावं लागणार आहे चौमी म्हणजे चौरस मीटर लिहावं लागणार आहे म्हणजेच या आयताचं क्षेत्रफळ किती आलं सांगा अठ्ठ्याऐंशी चौरस मीटर आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळ यावरील उदाहरणे सोडवताना तुम्हाला एकतर आयताची आणि चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र लक्षात ठेवं लागणार आहे चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच बाजूचा वर्ग आणि आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी तर आपण परिमिती चौरसाची आणि आयताची परिमितीसुद्धा अभ्यासलेली आहे आणि आज आपण क्षेत्रफळाविषयी माहिती पाहत आहोत तर परिमिती आणि क्षेत्रफळ यामध्ये फरक काय आहे पहा जेव्हा चौरसाची परिमिती काढायची असते आपल्याला तेव्हा आपण या चौरसाच्या फक्त बाहेरील जी बाजू आहे लांबी त्यांची बेरीज करतो परंतु क्षेत्रफळ काढताना आपल्याला या बंदिस्त आकृतीनं किती जागा व्यापली आहे हे आपल्याला काढावं लागतं म्हणजे इथं आपण बाजूचा काय करतो सांगा गुणाकार करतो हा या दोन्हीमध्ये फरक आहे तर या क्षेत्रफळावरील आणखी उदाहरणांचा सराव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात